नमस्कार मी चैताली राम पातावर मी नांदेडवरून ना आली आहे माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे आणि मी एम पी एस सीची तयारी करते इथं तर चैताली ती सांगत नाही आहे म्हणून मी फक्त मध्येच सांगायला घेतलं की असा घरच्या घरी अभ्यास करून आणि ती फक्त इतकं मुवमेंट्स आहेत तेवढं करून चैतालीला ग्रॅज्युएशनला ब्याऐंशी टक्के मार्क आहेत तुमच्या समोर एक छोटीशी कविता सादर करते तुझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे हे जाणून देणारे आपले सर्वांचे लाड़के महाजन सर यांना मी ही कविता डेडिकेट करते राह मे मुश्किल होगी हजार राह में मुश्किल होगी हजार तू दो कदम आगे बढो तो सही हो जाएगा हर सपना साकार तुम चलो तो सही तुम चलो तो सही मुश्किल है पर इतना भी नहीं मुश्किल है पर इतना भी नहीं कि तू कर ना सके दूर है मंजिल पर इतनी भी नहीं कि तू पा ना सके तुम चलो तो सही तुम चलो तो सही एक दिन तुम्हारा भी नाम होगा एक दिन तुम्हारा भी सत्कार होगा तुम कुछ सीखो तो सही तुम कुछ आगे बढ़ो तो सही तुम चलो तो सही तुम चलो तो सही सपनों के सागर में सपनों के सागर में कब तक गोते लगाते रहोगे तुम एक राह चुनो तो सही तुम चलो तो सही तुम उठो तो सही तुम कुछ करो तो सही कुछ ना मिला कुछ ना मिला तो कुछ सीख जाओगे जिंदगी का अनुभव साथ ले जाओगे गिरते पड़ते संभल जाओगे एक फिर एक बार तुम जीत जाओगे फिर एक बार तुम जीत जाओगे तुम चलो तो सही तुम चलो तो सही तुम चलो तो सही थैंक यू खूब छान मी ज्या आत्मविश्वासाने म्हटलो ना की हे बारा कोटीचा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे निश्चित चौदा महिन्यात होणार आहे भारताचे लाडके पंतप्रधान त्या प्रकल्पाचं लोकार्पण देशाला करतील चौदा महिन्यानंतर दोन हजार दोन हजार चाळीसपर्यंत भारतातले सर्व दिव्यांग आणि सर्व अनाथ यांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या सर्व व्यवस्था पूर्ण झालेल्या असतील असं स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि पाहिला पाहिजे कारण इतक्या चांगल्या देशात आपण राहतो आणि एक कोटी संख्या असणाऱ्या दिव्यांग आपल्या भावा बहिणींचे हाल होतात त्यांना मोठं स्वप्न बघता येत नाही त्यांना पुढे जाता येत नाही कारण बहुतांशी लोक हे फक्त आपल्या मुलांचं बघतात आणि शासन अठरा वर्षानंतर काम करू नाही शकत त्यांच्या मर्यादा आहे म्हणून आपण स्वप्न पाहिलं आहे की आपण अशा एक कोटी मुलांना देशभरामध्ये दे तिथल्या तिथे चांगल्या सुविधा उच्च शिक्षण मिळेल त्यांनीही मोठी स्वप्न बघू शकतील अशी व्यवस्था निर्माण करण्याचं स्वप्न का बघू नये असा प्रश्न मला का पडला कारण ही कविता कारण ही कविता म्हणणारी मुलगी आणि अशा वातावरणात राहिल्यानंतर अशी स्वप्न जर आपल्याला नाही पडली तर आपला काहीच उपयोग नाही आहे आणि चलो तो सही म्हणून हे सगळं चाललं आहे